प्रवीर गजबी आहे. सर्वांना सप्रे, म्हणजे 26 जानेवारीला आपला विशेषांक येत आहे बहुजन मिररचा. मागील अंकामध्ये चव्हाणसाहेबांनी एक जाहिरात दिली होती आणि ती काही कारणास्तव ती त्याच्यामध्ये आली नाही, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. तुमची जर परमिशन असेल तर आपण या अंकामध्ये टाकू येणारा हे वर्धापनाचा विशेषांक आहे. तर सगळ्यांना कडकडीची एकच विनंती आहे की जो जाहिरातीचा ओघ आहे, मदतीचा ओघ आहे, तो फार कमी झाला आहे, मंदावला आहे. तर तो जरा तो स्ट्रीम वाढला पाहिजे, ती स्पीड वाढली पाहिजे, ज्याच्यामुळे ते अंक आपले व्यवस्थित निघत राहतील आणि डेफिसिट कमी येईल. धन्यवाद. जय धन्यवाद सर. खाली पाहत चला, कारण आपल्या जे हड्डे असतात ना त्या खूप कमजोर होतात या वयामध्ये. आणि प्रत्येक वेळेला मी नेहमी सांगतो की खाली पाहूनच चालायला पाहिजे. आणि जे लोक उंचच असतात त्यांनी डोकं सांभाळावं पाहिजे. हे दोनच ऍक्सिडेंट आमच्याकडे नेहमी येतात की खाली पाहत नाही, त्याच्यामुळे फ्रॅक्चर हे सगळं. तर बऱ्याचदा आपण फटाफट कामं करायला पाहतो, तर दॅट इज ऑल्सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. त्यांचं नाव आहे रविकांत जी गौतमी आणि जन्म 9 जानेवारी. आता झालाच मला वाटतं. चला, अभिनंदन अभिनंदन. 1967 तुमसर आणि शिक्षण एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्यांना एक कन्यारत्न आहे, त्यांचं नाव आहे मैत्री. त्यांच्या सहचारिणीचं नाव आहे कल्पना आणि मुलगी बी आहे का, बीई इलेक्ट्रिक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, डेप्युटी डायरेक्टर नागपूर आहेत सर. विविध संघटना समवेत ते काम करतात. वर्ल्ड बँक वॉशिंग्टनकडून त्यांना ट्रेनिंग मॉड्यूलसाठी अवॉर्ड मिळालेला आहे. आणि टू वर्क फॉर द ह्युमॅनिटी हे त्यांचं जीवनामध्ये मानवतेचंसाठी काम करण्यासाठी त्यांचं. आणि ते इथे आल्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की जोरात ताळ्यांचं स्वागत करा. आणि पुढचे 20 मिनिटं तुम्हाला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रदान करण्यात येत आहेत. कोई भी चीज फ्री नहीं मिलती, तो सबसे पहले मैं दान कर देता हूँ. अपन आज सभासद तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय, सावित्रीबाई फुले, ज्या ज्या महापुरुषांनी आम्हा सर्वांना इथं आजपर्यंत येण्याबद्दल जे प्रयत्न केलेले असतील त्या सर्वांना मी वंदन करतो. या बहुजन हिताय संघ नागपूर यांच्या या आजच्या उपक्रमाच्या या प्रसंगी आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ठमकेजी, या कार्यक्रमाला ज्यांनी कोऑर्डिनेट केला आणि ज्यांचा सकाळपासून मी बघतो अतिशय उत्साह या ठिकाणी दिसतोय. अतिशय म्हणजे ज्याला म्हणू की जे प्रत्येक क्षणाक्षणात दिसत आहेत, तर असे आदरणीय डॉक्टर खोबरागडेजी, विचारमंत्र उपस्थित आदरणीय बोरकर साहेब भंतेजी, आणि ज्यांना आम्ही दुरूनच स्टेजवर पाहत आलो आदरणीय घोडेस्वार सर, आणि मंचावर उपस्थित सर्व. आणि खरं म्हणजे आपण जी सर्व मंडळी बसलेली आहात, तर ते सर्वच मंचावर असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आमच्यासारखी जी सगळी मुलं असतील, तर सगळी म्हणजे त्या बाजूला असायला पाहिजे. आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी नमन करतो. आणि मला हे कळत नाही की मी काय बोलवा आता या प्रसंगी, त्याच्यामुळे जे मी बोलणार आहे ते बोलणार आहे, तर ते कदाचित माझे वैयक्तिक मतं असतील, कदाचित आशा असेल, कदाचित एक स्वप्नसुद्धा असेल, तर ते इथं मी मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी गेली 15-16 वर्षे पुण्याला होतो, आणि पुण्यातून मी मागच्या वर्षी या ठिकाणी आलो, आणि या ठिकाणी आल्यानंतर काही वाईट घटना जीवनात घडल्या. असो, समाजकार्यामध्ये मला आवड आहे, त्याच्यामुळे मी संपर्कात असतो, आणि या संपर्काच्याच माध्यमातून माझा संपर्क अशोकजी झाला. गजबी साहेबांनी त्यांचं पुस्तक लिहिलं सम्राट अशोकावर, तर ते मला खूप आवडलं होतं. मी त्यांना त्याची कॉपी मागितली आणि त्याच्याकडून अनेक साहित्य मी घेतलं, आणि मला खूप चांगलं वाटलं की या ठिकाणी या बाबीवर काम होत आहे. आणि मग याच संपर्कातून आदरणीय सरांशी माझा संपर्क झाला, आणि असं वाटलं की यस, आशा आहे. आणि
आशा फक्त आशाच नाही आहे तर अभिमानाची आशा आहे. तर त्याच्यामुळे मी आज आपल्यापुढे उभा आहे. मला जास्त बोलायचं नाही आहे पण काही गोष्टीवर मला असं वाटतं बोलण्याची आवश्यकता आहे. आणि आजच्या तारखेला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये, त्या परिस्थितीचा आपण कशा प्रकारे वापर करू शकू, मी शब्द वापर करतोय वापर करू शकू, हाऊ कॅन वी युटिलाइज दिस सिच्युएशन विच इज प्रिव्हेलिंग इन ऑल ओव्हर इंडिया, हे अतिशय महत्त्वाचं मला असं वाटतं. आणि म्हणून अतिशय सुरुवातीलाच सरांनी मला म्हटलं होतं की वज्जीला पर्याय नाही आहे. वज्जीला कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही देशामध्ये पर्यायच नाही आहे. म्हणजे त्याला समजूया की आपको मुझसे प्यार हो ही जाएगा, एक सुंदर शेर आहे की आपको मुझसे प्यार हो ही जाएगा, दिल नहीं मिलता है तो नजरे ही मिलाते रहिए, वज्जी के बगैर चारा ही नहीं है. आणि मग जर आपल्याला काही करायचं असेल त्यासाठी सुद्धा वज्जी लागते, काही सुरुवात करायची असेल त्यासाठी सुद्धा वज्जी लागतात, उत्कर्ष करायचा असेल त्यासाठी सुद्धा वज्जीच लागतात. आणि शेवटी म्हणजे ओळख कुठे होणार, कोणतरी दुसरा हवाच असतो आपल्याला, कोणतरी दुसरा हवाच असतो, म्हणून वज्जीची आवश्यकता आहे. ते अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. आपण या ठिकाणी पाळता आणि जे काही दिसतंय त्याच्यातून मला अतिशय चांगलं वाटलेलं आहे. हा मुद्दा मी पुढे घेतो आणि चालतो पुढे की मगाशी आदरणीय मला वाटतं प्रसाद सर आले होते, त्यांनी हिंदुस्तान शब्द वापरला आणि मला सुद्धा त्या शब्दावर खूप आक्षेप आहे. माझी नम्र विनंती आपल्या सर्वांना राहील की आपण जिथे काम करत असू, हिंदुस्तान हा देश नाही. म्हणजे मी तरी वाचलेलं नाही की हिंदुस्तान हा देश आहे असा शब्द, असं कुठल्या तरी याच्यामध्ये की हिंदुस्तान मेरा देश आहे किंवा असं काही असं वाटलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मी एकच वाचलं होतं की भारतीय संविधानाच्या त्या कलमामध्ये लिहिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत. तर मला असं वाटतं पण सर्वांनी भारत या शब्दाचाच वापर करावा. आणि जे काही त्यांनी सांस्कृतिक छळ तो सुरू केलेला आहे, सांस्कृतिक त्याला समजलं की छळंपण जो सुरू केलेला आहे, त्याला जर आपल्याला कुठेतरी छेद द्यायचा असेल तर भारत या शब्दाशिवाय तुर्तास आपल्याला पर्याय नाही आणि नंतरही पर्याय नाही. आणि म्हणून आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्याच्यामध्ये आजकाल आपल्याला दिसत आहे की NRC, NPR आणि CASL, मला असं वाटतंय की कधी नव्हे ती अतिशय सुंदर संधी बाबासाहेब इतर समाजामध्ये घेण्यासाठीची संधी निर्माण झालेली आहे. अतिशय सुंदर संधी. म्हणजे यापूर्वी बाबासाहेबांची विचारधारा, बाबासाहेबांचे तत्वज्ञान आणि बाबासाहेबांचे जे काही स्टेजवरून किंवा जे काही समाजामध्ये आपण जे काही कामं केलेली आहेत तर ती एका विशिष्ट समाजापुरती ठेवलेली आहेत. आपण फक्त महार, त्याच्यानंतर थोडस वाढलं की अनुसूचित जाती SC समूह, मग त्याला थोडस आणखी काहीतरी केलं तर आपण त्याला वेगळी नावं दिलीत, दलित वगैरे, नंतर बहुजन समाज, नंतर मग कुठेतरी वेगळा समाज. पण असं दिसतं की ज्या ज्या वेळेस आपण बाबासाहेबांची विचारधारा समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी पुढे आलो त्या त्या वेळेस प्रस्थापितांनी, विरोधकांनी आपली विचारधारा ही संकुचित लोकांसाठीच आहे असा त्यांनी प्रचार केला आणि आपण त्याला हातभार लावला. पुढे गेल्या 60-70 वर्षाचा आपण जर आलेख बघितला, या 60-70 वर्षांमध्ये अनेक लोकांनी जे आहुत्या दिल्या, हा जो धम्म मानवतेचा धम्म आहे हा फक्त महाराजांचा धम्म करून टाकला, हा जो धम्म जो वैश्विक आहे तो फक्त SC साठी करून टाकला. आणि ही जी काही संकुचितपणा त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं, आपण सुद्धा केलं, हा संकुचित हा संकुचितपणा आहे, जे काही आवरण आहे, जे काही व्यस्तन आहे, हा जो काही म्हणजे त्याला पॅकिंग आहे, ही पॅकिंग आता तोडण्याची अतिशय सुंदर संधी निर्माण झालेली आहे. ब्रेकअप, लेट अस ब्रेकअप दिस. बाबासाहेब आमची एकट्याशी होते असं काहीतरी आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आमचा बाप सर्वांचाच बाप आहे. आपण म्हणतो की माझ्या पोराचा बाप आहे, माझा बाप आहे, माझ्या बापाचा बाप आहे, पण आमच्या पुरतच नाही, सर्वांचाच बाप आहे. आणि म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल की बाबासाहेबांची विचारधारा ही कुठे एका विशिष्ट समाजाची नव्हती, ती तशी नव्हती, ती जर झाली असेल तर ती चुकीनं का होईना, असो झाली असेल, आता संधी आहे तिला विश्वव्यापी करण्यासाठी. आणि आता NRC CAच्या माध्यमातून आता जी हळूहळू इतर समाजामध्ये आपल्याला गेटवेज निर्माण झालेले आहेत, गेटवेज संविधानाच्या संदर्भात मी सर आदरणीय गोडसा सर बसलेले आहेत. सर माझं आडनाव घोडीचोर पण होतं, मी बदलवलं होतं, मी केलं
घोडी चोर बदलावलं मी ते घोडेस्वारे नाही केलं. आमच्या याच्यात एक असा जोक होता, मी आता थोडंसं घेतो सर एक थोडंसं, की तुम्ही घोडेस्वार क्यों नाही किया, तुम्ही म्हणले मेरी चोरी पुरी नाही हुई है. मेरी चोरी पूरी नहीं है, घोड़ेस्वार इतने स्वार तो होने का सवाल ही नहीं है. तो सर चोरी छोड़ दिए और स्वार भी नहीं हुआ, सीधा गौतम की तरफ चला गया. मुद्दा असा आहे की आपली आयडेंटिटी जी आता संकुचित झाली होती ती आपल्याला विश्वव्यापी करण्याची आवश्यकता, ही एक संधी आपल्याला मला वाटते गेटवेल निर्माण झालेली आहे, त्याचा पण वापर करायचा आहे. एक दुसरा आणखी अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी मला असं दिसतो की या 60-70 वर्षामध्ये एक घटना आपण मला वाटते कदाचित आवर्जून म्हणजे आणलेली असेल, की आपली जी ओळख आहे म्हणजे आंबेडकरी समाजाची ओळख ही या देशात जाती व्यवस्थेने जी ओळख दिली होती तिच्याशी आपण सवलत करून ठेवली. आपल्याला जातीची ओळख महार वगैरे काय असेल ते, तर बाबासाहेबांचा अनुयायी हा बाबासाहेबांचा अनुयायी जरी सुद्धा, त्याला असं म्हणूया की जेव्हा आपण जेव्हा सुरुवात करतो तर आपण आपल्या ओळखीच्या लोकांकडे जातो, आपल्या जवळच्या माणसाकडे जातो, पण जसं जसं वाढतं तसं तसं ही जुडू शकलं तोडली पाहिजे, पण आपण ती तोडलेली नाही. जात अजूनही अस्तित्वात आपल्यामध्येच आहे, मी बाकीच्याबद्दल बोलत नाही, आपल्यामध्ये यासाठी बोलतो कारण की बहुजन इथं संघाचं बॅनर आहे. खरं म्हणजे आपला शब्द यायलाच नाही पाहिजे, भारताचा शब्द यायला पाहिजे, पण आता सध्या तशी भाषा वापरूया. म्हणजे आपण त्याला म्हटलं की ही जी काय चळवळ बाबासाहेबांची आहे, तर आपण पहिलाही करतो लावला होता 60-70 वर्षामध्ये, ही आयडेंटिटीची चळवळ आहे. आणि मग आपण आयडेंटिटी शब्दासाठी गेलो, दलित सुद्धा समजलं, त्याच्यानंतर एक टर्म आली बहुजन समाज, त्याच्यानंतर दुसरी टर्म आली मोहिनीवासी. म्हणजे एखादी आयडेंटिटी एखाद्या समाजाला देण्यासाठीचा जो कालावधी 20-30 वर्षाचा लागतो तो न घेता आपण सलग म्हणजे कुठल्या तरी 10-15 वर्षांतर स्वतःला दलित समजल्यानंतर बहुजन समाज समजला, आता आणखी काहीतरी समजतो. मला वाटतं बाबासाहेबांनी 1957 केव्हा तरी स्वतः मी प्रथम आणि अंतिमता भारतीय असंच म्हटलं होतं. आणि बाबासाहेब प्रकर्षानात त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली, जेव्हा जेव्हा हे असं म्हणलं, त्यांनी म्हटलं की मला जातीची आयडेंटिटी नको, ही हेटेड, ही युज टू हेट कास्ट. म्हणजे अशी मला अशी तीव्र भावना माझ्या मनामध्ये येते की जात ही राष्ट्रविरोधी आहे बाबासाहेब म्हणतात, आणि आपण त्याच जातीला चिकटून राहिलो म्हणजे आपण किती राष्ट्रविरोधी काम केलं असेल. आणि आपण वेगवेगळ्या आयडेंटिटीचा अभिमान मानला, महाराज मी महार आहे, आजकाल ते आपल्या व्हॉट्सअपला आणि युट्यूबला आणि अनेक ठिकाणी मै च महार हो महार, आपण काहीतरी मांस हाड रक्त ते म्हणतात चमडी वगैरे काहीतरी असेल. आणि बाबांची आयडेंटिटी काय होती, हुवाजी बाय मी हिंदू धर्मात जन्मलो पण मिळणार नाही म्हणजे मरणार नाही. 6 डिसेंबर 1956 त्यांची जात कोणती होती, 6 डिसेंबर 1956 त्यांची जात कोणती होती सांगा बरं, तर त्यांना जातच नव्हती, ते भारतीय होते किंवा ते विश्व मानव होते, एक माणूस, साधा माणूस. आणि आम्ही त्यांचे अनुयायी जे सगळे त्याच्यानंतर जन्माला आलो, जर तो आमचा जर बाप असेल तर आमची जात कुठली. आपण जर समजा जातीची शृंखला घेतली, वंशवादाची शृंखला घेतली, तर जो माझा बाप ज्याला जात नव्हती मी त्याचा पुत्र, माझी जात कुठली. आणि तरी सुद्धा मी माझी त्या हिंदू व्यवस्थेने दिलेली जात स्वतःला आयडेंटिटी म्हणून घेतली, ती जात घेतली, त्याच्यानंतर जातीचा समूह दलित म्हणून घेतला, त्याच्यानंतर त्या मोठ्या जातींचा आणखी एक समूह बहुजन समाज म्हणून घेतला, आणखी आता कुठला कुठला घेतलो, भारतीय जी माझ्या बापाची जात होती ती विसरलो. मला वाटतंय या ठिकाणी आपल्याला NRCC आणि मी माझा म्हणजे मुद्दा तोच राहिला की आता ही संधी निर्माण झालेली आहे. आपल्याला शेजारच्या कुठल्या घरात जातात असं विधान घेऊन आता कधी नव्हे ते झालेलं आहे. तुम्हाला सांगतो की कधी मुसलमान बाईच्या हातामध्ये, कधी इतर धर्माच्या बाईच्या हातामध्ये संविधानाची प्रत बघितली का आपण याच्यापूर्वी? नाही बघितली कधी. मला मागच्या आठवड्यामध्ये नाशिकवर आमच्या मित्राचा फोन आला होता की नाशिकमध्ये त्यांनी संविधान प्रेमी संघ सुरू केलेला आहे आणि त्यांना मुस्लिम कम्युनिटीकडून संविधानाची मागणी आला आहे, तर 1000 प्रति पाहिजेत सर, 1000 प्रति.
कधी नव्हती ही अतिशय सुंदर संधी निर्माण झालेली आहे. खुशी आता लेट अस गो इन टू इट. मला असं वाटते सगळ्यांनी हॉकी किंवा फुटबॉल खेळला असेल ना. त्याच्यामध्ये डी नावाचा प्रकार असतो. डी आता दुश्मनाच्या डी मध्ये आपला बॉल आहे. जो कोणी दुश्मन असेल या संविधानाचा या विचारधारेचा, जो कोणी भारताचा दुश्मन असेल तो आम्ही भारताचे पुत्र आहोत. त्याच्या त्या डी मध्ये आता बॉल गेलेला आहे. आणि आता जेव्हा डी मध्ये बॉल असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याची फ्रंटलाईन काय करायला पाहिजे? आता आरमण झालं पाहिजे का? मुसंडी मारायला पाहिजे, जोरदार मुसंडी मारायला पाहिजे आणि एकदम आरपार गेलं पाहिजे. ही संधी मराठी निमित्ताने तयार झालेली आहे. स्वतःची आयडेंटिटी आपण जरा काळजीपूर्वक बदलूया, स्वतःला भारतीय करूया. ही पहिली आयडेंटिटी आणि पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी मला आणखी असं वाटतं की आता ही जी काही मुक्तीची जी व्यवस्था आहे आपली, अनेकदा या 60-70 वर्षामध्ये जेव्हा आपण आकलन जेव्हा असं करतो तर SC ST समाजाच्या किंवा खास करून अस्पृश्यता निवारणाच्या कामासाठी अस्पृश्यतेचे जे म्हणजे जे ज्याच्यावर अत्याचार झालेले आहेत ते काम करतात. खरं म्हणजे ही समाज ही जी समस्या आहे अनटचेबिलिटीची किंवा आणखी कुठली अशा प्रकारची अत्याचाराची, ही समस्या का फक्त महार जातीची पुरती आहे, का फक्त SC पुरती आहे, ही का संपूर्ण भारतीय समाजाची समस्या नाही आहे? जर समजा आता आपल्या जातीच्या उतरंडीमध्ये जर माझी जी सोकळ जात असेल ती जर खाली असेल, तिच्या मुक्तीच्या लढ्यासाठी वरच्या जातींना का म्हणून यावं? त्याचा काय फायदा आहे? OBCंना ST च्या मुक्तीसाठी का काम करावं? त्यांना सगळं हे तर खालचे लोक आहेत, त्यांनी का काम करावं? अशी कुठली गोष्ट आहे की जी त्याच्या मुक्तीसाठी असेल आणि माझ्या मुक्तीसाठी सुद्धा असेल? मला असं वाटतं आता आपल्याला आपल्या पूर्ण चळवळीमध्ये फक्त SC वर होतो अत्याचार याच्यासाठी OBCने पुढे यावं हे न करता भारतावर होतो अत्याचार आणि आता OBCने पुढे यावं असं म्हणावं लागलं. भारतावर अत्याचार होतो. भारत म्हणजे कोण? भारत म्हणजे या देशातला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यवस्था. आता भारत तुम्हाला सांगतो, अनेकदा लोकांना असं वाटतं आपण जेव्हा इतिहासात दाखले घेतो इतिहासातून शिकायचं असतं, इतिहास आठवाचा ना पाठ करायचा असतो. जो अपना इतिहास भूलता है वो अपना इतिहास नहीं बना सकता. मैं शिकून बनवा लगते फक्त पाठ करून नहीं. अपन भरपूर पाठांतर के इतिहासाचं पाठांतर भरपूर है कि आमची जात अशी होती तशी होती, त्याची जात तशी होती तशी होती वगैरह वगैरह. हे सगळे इतिहासाचे दाखले आपल्याकडे अनेक पुस्तकांमध्ये साठवलेले आहेत. शिकलो किती, भारत किती तयार केला, मला वाटतं याच्यावर आपण कुठेतरी काम करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला भारतावर अत्याचार होतो आणि भारत हा संकटात आहे म्हणून OBCने पुढे यावं, म्हणून इतर जातीने पुढे यावं आणि लीडरशिप त्यांच्याकडे जावी. कारण की आपण जरी म्हटलं तरी जाती व्यवस्थेच्या त्या उतरणीमध्ये आपण 13% किंवा 27% असं काहीतरी आहोत आणि OBC 52% आहेत. जर 52% समाज हा त्या दुश्मनांच्या कव्यातून जर निघाला तरी या देशाचं स्वातंत्र्य अतिशय चांगलं आणखी फळफळेल. देशाला स्वतंत्रता अजून मिळालेली नाहीये, लक्षात ठेवायचं. देश अजून निर्माण झालेला नाहीये. 1950 फक्त कल्पना केली होती, एक संकल्प चित्र होतं संविधानाच्या माध्यमातून तयार केलं की आमचा भारत कसा असावा, आमचा भारत असा असावा. त्यावर तशी अवस्था नव्हती. मला फक्त पुस्तकामध्ये लिहिलं होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता या देशात आहे पुस्तकात, त्या म्हणजे संविधानामध्ये. समाज जीवनात होती का? समाज जीवनात नव्हती. आणि संविधान जसं बाबासाहेब म्हटलं की पॉलिटिकल डेमोक्रेसी ही तत्त्वावर उपयोगाची नाही, ती सोशल डेमोक्रेसी झाली पाहिजे. मग सोशल डेमोक्रेसी म्हणजे नेमकं काय? तर ही जी काही तत्व असतील ही समाजामध्ये रुजले पाहिजे. त्यासाठी धम्माचा त्यांनी आपल्याला संदेश दिला, धम्माचा सूत्र आपल्याला दिला. आपण सुद्धा त्याच्यावर किती काम केली हा सुद्धा मला वाटते एक चर्चेचा चिंतनाचा विषय आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे बौद्धांचा धम्म म्हणजे तो त्या विशिष्ट कम्युनिटीचा धम्म. तुम्ही कोण? आमची आयडेंटिटी. तुम्ही कोण? मी बौद्ध धर्मी. म्हणजे कोण? कास्ट. म्हणजे आजच्या घडकेला महाराष्ट्रामध्ये तरी बौद्ध ही जात झालेली आहे. आमचे लग्न आमच्या मध्येच होतात. तिथे सुद्धा मी प्रकाशाने लिहिलं बौद्ध वरू काय वधू वर वगैरे. म्हणजे आपण इतरांशिवाय घालायचं की त्यांनी म्हणतात म्हणजे त्यांनी लग्नाची ऍडव्हर्टाइजमेंट करताना ते मराठी लिहितात, ब्राह्मण लिहितात, आणखी काय लिहितात. आपण जेव्हा बौद्ध लिहितो तेव्हा आपलेच पोट आपल्याकडे. आपण भारतीय कालीत ना आपण माणूस का म्हणत नाही मागत नाही.
म्हणजे आपण आता बौद्ध आता जातवायच्या मार्ग लागलो त्या मला वाटते तिथून आपल्याला बाहेर यावं लागेल, बाहेर यावं लागेल, आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे. आणि म्हणून पूर्ण विचारधारेची मांडणी करताना, पूर्ण विचारधारेचा स्वीकार करताना ही विचारधारा एका समाजासाठी नाही, एका विशिष्ट म्हणजे त्याला असं म्हणूया की घटकासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी आणि मानवतेसाठी हा जर आपण विचार केला. आपल्याला दोन तीन मुद्दे या ठिकाणी सांगतो, त्याच्या तर मी थांबतो. सर मग 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, 3 मिनिटं आहेत. ओके, मी फक्त 4 मिनिटं घेईन. बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेब जेव्हा दुसऱ्यांदा विलातेला जात होते तेव्हा रमायला त्यांनी बोटवरून पत्र लिहिलं आणि पत्र सर्वांना उपलब्ध आहे, मला वाटते आपल्या अनेक पुस्तकांमध्ये आलेलं आहे. त्याच्यात त्यांनी 2 ओळी लिहिल्या की रमा म्हणजे ते त्याला म्हणतो तो वियोग झाला वगैरे वगैरे त्रास होतो होता, त्यावेळेस त्यांनी बोटवरून पत्र लिहिलं रमाला म्हणजे रमाईला, रमा मला भारताला गुलामीच्या जोखडातून मुक्त करायचं आहे. म्हणजे मी कशासाठी जातो आहे त्याचं ते त्याच्यात मांडणी करतात की मला भारताला गुलामीच्या जोखडातून मुक्त करायचं आहे आणि मला नवीन भारत घडवायचा आहे. वय वर्ष 21. बाबासाहेबांचं वय वर्ष 21, त्या 21 वर्षामध्ये आपल्या पत्नीला ते पत्र लिहितात की मला भारताला गुलामीच्या जोखडातून मुक्त करायचं आहे आणि नवीन भारत घडवायचा आहे. वय वर्ष 21 आणि त्याच्यानंतर सातत्याने त्याची जर पण मांडणी केली तर बाबासाहेब अगदी आयुष्यात खास करतील किंवा आणखी काही करतील तर सगळं त्यांचं जे लक्ष होतं ते फक्त भारताकडे होतं आणि मानवतेकडे होतं. आपल्याला काय घडवायचं आहे? एखादं काम करताना जसं मगाशी सर म्हटले होते की जर मला तिथे जायचं असेल तर इथलं लक्ष सधून चालणार नाही, जर मला मुंबईला जायचं असेल तर औरंगाबादचं लक्ष ठेवून चालणार नाही, मला मुंबईच्या पलीकडे विचार करावा लागेल. जोपर्यंत आपण जी कामं करतो, आपण जी काही सामाजिक कामं करतो, आपण जी काही समाजात वावरून जी काही कामं करतो, हे जी काही काम सुरू आहे, ह्या कामाचं उद्दिष्ट उच्च आणि उत्तुंग नसेल तर आपली कार्यपद्धती, आपली कार्यशैली, आपलं काम अतिशय सीमित होत असते. आपण जी काय काम करतो ते काम करताना मनामध्ये अभिमान वाटला पाहिजे. मी धर्माचं काम करतो म्हणजे मी राष्ट्रीय धर्मधर्माचं काम करतो असं म्हणता येत नाही का आपल्याला? जेव्हा मी बाबासाहेबांची विचारधारा प्रसारित करण्याचं काम करतो तेव्हा राष्ट्राचं काम करतो असं म्हणता येत नाही का आपल्याला? राष्ट्र बांधणीचं काम करतो, राष्ट्र निर्माणाचं काम करतो असं म्हणता येत नाही का आपल्याला? का स्वतंत्रता, मैत्री, बंधुता वगैरे हे राष्ट्र तत्व नाही, आपण राष्ट्र काम करत नाही. मला असं वाटते आपल्या आंदोलनाची मांडणी आता राष्ट्र या शब्दाशी निगडीत करण्याची आवश्यकता आली. राष्ट्र ते होतात हिंदू राष्ट्र, ते त्यांचं असं आम्हाला भारत राष्ट्र वाढ, हे आमचं बौद्ध महाराष्ट्र. बाबासाहेब म्हटलं होतं भारत मी बौद्धमय करेन. आणि म्हणून आपला आता आपल्याला भूमिका बदल तर करायचीच आहे पण आपल्याला वैचारिक लक्ष्याची बांधणी सुद्धा राष्ट्रपूरक करायची आहे. मी जी काय काम करतो ते राष्ट्राचेच काम करतो. आज आपण इथे जे सगळं बसलो आहे हे राष्ट्रीय कार्य आहे, हे फक्त एक संघाचं कार्य नाही पण संघाच्या माध्यमातून आज आपण इथे राष्ट्रीय कार्य करण्यासाठी बसलेलो आहात. समाजाला जागवणे हे राष्ट्रीय कार्य आहे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे हे राष्ट्रीय कार्य आहे, त्याच्यासाठी झटणे हे राष्ट्रीय कार्य आहे आणि एक लोकांना एकत्रित करण्यात, त्यांना धर्माचा तज्ञ सांगण्यात, त्यांना ही सगळी माहिती देणं हे राष्ट्रीय कार्य आहे, हे भारतीय राष्ट्रीय कार्य आहे. हा जोपर्यंत विश्वास आमच्या मनामध्ये बसत नाही, जोपर्यंत आमच्या त्या आतल्या गाठीमध्ये तो येत नाही तोपर्यंत आपल्याला घरी उठून सुद्धा चालता येणार नाही. तुम्हाला सांगतो आणि मी इथं बघतोय की आमचे सगळे जे म्हणजे सगळे तज्ज्ञ मंडळी दिसत आहेत ही सगळी रिटायर्डच्या याच्यात आलेली आहेत. मला वाटतं बऱ्यापैकी रिटायर्ड असतील, 70-80%. युवक कुठे गेले? आमचा धम्म युवकाला अपील का करत नाहीये? आमची ही काय चाल आहे, ही जी काय वाटचाल आहे, ही वाटचाल आमच्या लहान बाळांना का अपील करत नाहीये? आमच्या मुलीला का अपील करत नाहीये? का त्यांना सांगताना आमच्या मनामध्ये न्यूनगंड आहे? का त्यांच्याशी त्यांच्या पुढे प्रामाणिकपणे व्यक्त करताना आम्ही स्वतःला संकोचित करून टाकला होता? का त्यांच्या प्रश्नाची उत्तर आमच्या ह्या कामामध्ये नाहीत, आमच्या धम्मामध्ये नाहीत? आज त्यांना भेडसावणारी जी जे प्रश्न असतील त्याचं उत्तर जर आमच्या कामामध्ये, आमच्या धमामध्ये, आमच्या या संपूर्ण उपक्रमामध्ये नसेल तर आपलं आणि त्यांचं द्रव निर्माण होणार आहे.
मला वाटते बाबासाहेबांचं कार्य, बुद्धाचा धम्म आणि आपण जी काही कामं करतो ती सगळी कामं त्याच्यासाठी सुद्धा तितकीच उपयोगाची आहेत हा विश्वास त्याच्या मनामध्ये आणण्यासाठी आपल्या स्वतःच्याच भावना मोठ्या कराव्या लागतील. आम्ही राष्ट्रीय कार्य करतोय, देश निर्माणचं कार्य करतोय. आपण बाबासाहेबांची विचारधारा ही साधी सोपी नाही, कुठं एका समूहासाठी नाही आहे, ही संपूर्ण देशासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे. एक मिनिट सर. आणि म्हणून या निमित्तानं माझी सर्वांना विनंती राहील की बहुजन हिताय संघाच्या माध्यमातून जी काही कामं आपण करतात ती अतिशय सुत्य आहेत, अतिशय सुंदर. मी माझी कॉमेंट पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि सर्वांसारखे जर धळ्याचे कार्यकर्ते असले तर त्याला निश्चितपणे आणखी म्हणजे उत्कर्ष साधणार आहात. आपण फील्डमध्ये काम करण्याची आवश्यकता. एक उदाहरण सांगतो त्याच्यात संपवतो. मी पुण्यावरून नागपूरला खूपदा आलो. एकदा मी एका ट्रेनमध्ये बसलो होतो. सकाळी 11:30 दरम्यान स्वच्छ ड्रेस घेतलेले काही मंडळी डब्यामध्ये येतात. त्यांच्या हातामध्ये छोटं गीताईचं पुस्तक असते आणि ते प्रत्येक पॅसेंजरला देतात डब्यावर. ते अकोल्याला बसतात. ते जेव्हा अमरावती जाते त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही वाचलं का, वाचलं नसेल तर वाचून घ्या. पुन्हा वर्धेला ते सगळ्याकडे येतात, तुम्हाला पुस्तक हवं असेल तर 10 रुपये द्या, नसेल तर परत करा. मी नागपूरला ते उतरले. त्याच्यानंतर परतीच्या ट्रेन मी पुन्हा गेलो, पुन्हा त्यांनी तेच केलं. मी त्याच्यापैकी एकाला विचारलं की हे सगळं का करता. सर म्हणे, त्या एका तासामध्ये एकतर पुस्तक वाचलं जातं म्हणे, नाही तर पुस्तक खरेदी जातं म्हणे आणि आमचे काम होऊन जातं म्हणे. आणि सगळे रिटायर्ड लोक आहेत. ओके, कामाला काही मर्यादा नाही आहे. आपण सर्वांनी मला इथं जो आदर सन्मान दिला त्याचे मी धन्यवाद देतो. बोलायचं भरपूर आहे पण बोलणं आणि करणं याच्यामधलं अंतर असतं. मला वाटतं सर्वांनी म्हणून काहीतरी चांगलं करूया. सर्वांना देशभिमानाची ही कृती करण्यासाठी, राष्ट्रीय निर्माणाची ही काम करण्यासाठी, आपण जे काही बसले आहेत ते सगळं काम राष्ट्रीय निर्माणचं आहे ते करण्यासाठी मनपूर्वक मला अभिमानानं सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. आपण आपल्या 24 मिनिटांमध्ये उत्कृष्ट, अगदी मनापासून जे मार्गदर्शन केलं आणि स्वतःच्याच उदाहरणामुळे सांगून दिलं की जसं बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये जाती निर्मूलनामध्ये सांगितलं की जसं सहभोजनाने जात जाणार नाही, बाकी सगळ्या साध्या साध्या उपायाने जाणार नाही, जर तुम्हाला देशांतर, धर्मांतर, नामांतर आणि ते नामांतरसुद्धा आपण केलं आणि प्रॅक्टिकल जे तुमचे अनुभव सांगितले वज्जीप्रमाणे आणि तुमचं अनुभव आणि बहुजन हिताय संघासाठी तुम्ही आमच्यासाठी एक असेट आहात आणि एक बहुजन हिताय संघाची रिक्वेस्ट एक लाईव्ह मेंबरसुद्धा आपल्याला मिळतील आणि दर शनिवारी आमची सभा असते. ही आजची 226वी सभा आहे आमची. 226 सभा आमच्या झाल्या आणि बरोबर शिस्तीत तुम्ही माझ्या आधी आले गेस्ट. ॲक्च्युली 8 म्हणजे गेस्ट तर दोन्ही गेस्ट आपले आज अध्यक्ष म्हणजे रंगारी साहेब आणि बोरकर साहेबांना माहीत आहे. मी 1 मिनटं मला वाटतं 8:01 कमी असताना आलो 7:59 पण तुम्ही माझ्या अगोदर आलात. तर हे बाबासाहेबांचे विचार इम्प्लिमेंटेशन आम्ही ऑब्झर्व करत असतो. मी एक फिजिशियन आहे, फिजिशियनचं ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचं असतं. आम्ही चेहरा पाहून समजतो त्यांना काय आहे, तिथे आम्हाला समजते की हा पेशंट मेंटल आहे का, फिजिकल आहे का, इमोशनल आहे का. ह्या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व करत असतो आणि आम्हाला त्याचे पैसे मिळतात. ऑब्झर्व करायचे तर मी पैसे घेतो. पेशंट आला पाठाबाहेर सांगतो की तुम्हाला थायरॉईड आहे, तुम्हाला आवाजावरून टेलिफोनवरून आम्ही सांगतो की तुम्हाला थायरॉईड झालेला आहे, कारण ते आवाजावरून आमच्या हृदयामधले जे तुमचे आवाज असतात, तुम्ही गाण्यावरून आवाज ओळखता हा किशोर कुमारचा आहे, लता मंगेशकरचा आहे, मोहम्मद रफीचा आहे, तर आम्हाला कोणती व्हॉल कशी खराब झालेली आहे त्याचं ट्रेनिंग असते. आणि मी ऑब्झर्व करतो की ते लोक बसलेले असतात, कोणाची वागणूक कशी आहे, कोणाचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे. तर तुम्ही वज्जीवर आणि बरेचदा बुद्धिझमवर जे हे दिलेलं आहे आणि आपण करेक्शन करत असतो. इथे काही वाईट वाटण्यासारखं नाही की आम्ही कोणाच्या चुका काढतो, पण आपण इथे जाताना आपण प्रज्ञापीठ म्हणतो, भारत म्हणतो, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि तुम्ही जे गीता पुस्तक जे दिलेलं आहे हे असे त्या लोकांचे छोटे 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 जे करत असतात कामं, तर आपल्या लोकांनी असे बुद्ध आणि धम्म आपण जे देतो हे सुद्धा दानमध्ये आपण द्यायला पाहिजे. तोच आपण पॉईंट घेऊन आता मागच्या शनिवारी मी गुजरातमध्ये गेलो आणि तिथे सुद्धा एक ग्रुप आहे. माझे बरेचसे लोक मित्र आहेत तिथे, डॉक्टर्स वगैरे, डॉक्टर घीवाला, पण त्यांच्या नावावरून ते ओघ येत नाही की आपले आहेत म्हणून, आंबेडकर आहेत म्हणून. आणि त्यांच्या बरेचशा व्यथा आहेत की तिथले लोक त्यांना फार त्रास देतात, म्हणजे गरीब लोक फार आहेत.
आणि पद्धतशीरपणे एस सी जे लोक होते जे तुम्ही चांभार म्हटलं त्या लोकांना ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि ओबीसीमध्ये मग क्रीम लेअर आलेलं आहे म्हणजे रिझर्वेशन काढून घेण्याचा प्रकार बघा काही जाती त्यांनी ज्या गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये माझा मित्र तो मोची होता तर त्याला तो डॉक्टर झाला पण तो तिथे गेला मुलींना घेऊन आणि ते त्याचं रिझर्वेशन बंद झालं तिथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला रिझर्वेशन आहे मोची लिहितात ते लोक इथे एस सीमध्ये येतात पण तिथे गेल्यानंतर ओबीसीमध्ये त्यांना टाकण्यात येते आणि मग त्यांचं क्रिमिनलवर म्हणून रिझर्वेशन बंद केलं आणि तिथे कोणीच असं उठाव करत नाही जसं आपल्याकडे आणि बाबासाहेबांचे विचारही तिथे बरेचसे लोक करत नाहीत ते आणि तिथे दुसरं मी ऑब्झर्व केलं की तिथे जास्तीत जास्त स्वामी खूप आहेत एक दोन दिवस त्यांनी कॉन्फरन्सच्या मध्ये त्या स्वामींनाही बोलावलं एक ते शिवानी आहे मॅडम त्या ब्रह्मकुमारी आल्या त्यांनी दोन तास भाषण दिलं आणि त्या आत्मा असं निकलता है दुसरे इसमें जाता है आणि सगळे लोक डॉक्टर लोक टाळा वाजवत होते म्हणजे त्यांना माहीत नाही की आपण कोण आहे सगळ्या भारतातले त्यांनी 3000 डॉक्टरांची कॉन्फरन्स होती मोठा हॉल आणि बाकीचे लोक तिथे आले आणि त्यांनी विचार कोणते पसरवायचे की अंधश्रद्धाच पसरल्या सगळ्या एज्युकेटेड लोकांमध्ये आणखी दुसऱ्या दिवशी आणखी एक महाराज आले ज्ञानवत्सल महाराज ते फार इंग्रजीमध्ये बोलतात आणि त्यांची इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये ते लोक जागा घेत आहेत मोठ्या मोठ्या आणि तिथे मंदिरं बनवत आहेत त्यांनी सांगितलं की लंडनच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं सह्या केलं की हे लोक इथे काहीतरी मोठे मोठे कार्यक्रम करतील तर आम्हाला त्रास होईल यांच्यापासून आणि ते केस हारले तर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी अजून प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत असे ब्रह्मकुमारी आणि हे ज्या लोकांनी माउंट आबूमध्ये आणि ते वर्षभरात डॉक्टरांसाठी कार्यक्रम करत असतात पूर्ण भारतातून ते डॉक्टर येतात अमेरिकन येतात डोनेशन देतात त्यांचे कार्य जर आपण पाहिले ना ते सगळे सुरू आहेत आणि आपला समाज तुम्ही म्हटलं की ते सगळे वरिष्ठ लोक आहेत सिनियर लोक आहेत आणि मुलं कुठे गेले आहेत तर आपापले मुलं आय आय टीची तयारी करत आहेत आता तुम्ही मुलं जाताना लायब्ररीत बघितलं बघा इथे लायब्ररी आहे तिथे अभ्यास करतात आय आय टीची तयारी एम बी बी एसची तयारी आणि बरेचसे मुलं आपल्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतात आणि त्यासाठी आपण मदतसुद्धा करत असतो बहुजन त्या संघातर्फे तर आपण इतकं उत्कृष्ट भाषण दिल्याबद्दल बहुजन इतर संघाची एक आठवण म्हणून आमची छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी आपल्यासोबत आपण घेऊन जाल आणि त्याकरता प्रज्ञापीठावर उपस्थित मी मान्यवर आहे त्यांना विनंती करतो की आपल्याला हे प्रदान करावं आता आपल्याला नवीन सभासद मिळाले चांगले प्रवीण डाळिंबकर मी प्रवीण डाळिंबकर सध्या एक सिरियल आहे माझ्या नवऱ्याची बायको त्याच्यामध्ये काम करतोय आणि त्याच्यामुळेच मी दुसऱ्या सिरियलमध्ये आलोय चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्नमध्ये सध्या आमचं वोट अपील सुरू आहे की ज्यांनी ज्यांनी ज्यांची ज्यांची परफॉर्मन्स कोणाला आवडतात त्यांना ते वोट अपील करतात तर तुम्ही माझं काम पहा आणि मला वोट करा त्याच्यात नंबर आहेत सगळ्यांचे की फोन नंबर काय काय आहेत ते एक नंबर आहे तुम्ही लक्षात घेऊन टाका 1800 लक्षात राहील असा 1800-3131-0007 1800-3131-0007 माझा कोड आहे आला 1800-3131 आणि माझी आणखीन एक ओळख आहे जी मला खूप आवडेल मी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामध्ये काम करतो या नाटकाचे आत्तापर्यंत म्हणजे नागपुरात सुद्धा याचे 3 प्रयोग झालेले आहेत माझी खूप इच्छा आहे की अजून नागपुरात म्हणावं तसं त्या लोकांनी हे नाटक पाहिलेलं नाही त्या काळात काहीतरी प्रॉब्लेम झाले होते म्हणून बऱ्याचशा लोकांना तिकीट घेता आले नाही पण हे नाटक आजच्या
परिस्थितीला अत्यंत गरजेचं आहे. जे काही सगळ्यांचे चाललं की राजे काय आहेत, महाराज काय आहे, पण शिवाजी महाराज म्हणजे महात्मा फुलेंनी आणि बाबासाहेबांनी सांगितलेला शिवाजी सांगण्याचं काम आम्ही करतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात प्लस पॉईंट असा आहे की मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या जाम समर्थ म्हणजे स्वामी समर्थांचं जन्मगाव त्या गावातले जे लेखक आहेत राजकुमार तांगडे यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. म्हणजे जिथं खरं की जिथं खोटा इतिहास होता तिथं खरा इतिहास लिहिण्याचं काम तांगडेंनी केलेलं आहे. तर माझं सरांना आणि तुम्हाला विनंती आहे की हे नाटक खरंच तुम्ही बघावं. आणि ह्या नाटकाचे महाराष्ट्रभर आणि दिल्ली, गोवा, कर्नाटक या ठिकाणी आम्ही याचे किमान 700 प्रयोग केलेले आहेत. म्हणजे दिल्लीसारख्या हिंदी ठिकाणीसुद्धा या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. ह्या नाटकात खरा शिवाजी सांगण्याचं आम्ही काम केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही 2-3 जणं सोडले, म्हणजे आत्ता तान्हाजी सिनेमा आहे त्याच्यामध्ये चुलत्या नावाचं एक कॅरेक्टर आहे, चुकत्या नावाचं, ते कैलाश वाघमारे ह्याच नाटकामधला लीड रोल म्हणजे मिलिंद कांबळेचा रोल करतोय. तर तुम्ही हे नाटक, मला तर असं वाटतं की मी भाऊंना सांगितलं होतं की हे नाटक खरंच आपल्या संस्थेनं घ्यावं, जेणेकरून हे नाटक या नाटकामुळे इतिहास कळतोय जो 34 सांगितलेला. आणि या नाटकामध्ये काम करणारे 10 कलाकार हे खरोखर शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांनी गावामध्ये थिएटर केलेलं आहे. त्यांनी जे काही, बरं, ह्या नाटकाचे प्रयोग मुंबई पुण्यामध्ये जे काही कसलेले कलावंत करतात ते न करता जालन्यातून 120 दिवस तालमी करून हे नाटक उभं राहिलेलं आहे. म्हणजे आजही मुंबई पुण्यातल्या लोकांना हे खरं वाटत नाही की हे मुंबईचं प्रोडक्ट नाही आहे म्हणून. त्यामुळे ही खरी, म्हणजे हे सिरियल किंवा माझं हे हवाई युद्ध तर आहेच, पण ही मला ही ओळख मला सांगायला बरं वाटतं, कारण की आपण इतिहास जपणारी माणसं आहोत आणि इतिहास घडवणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे ह्या शिवाजी महाराजांच्या सोबतचा खरा इतिहास सांगण्याचं काम मी करतोय याचा मला जास्त अभिमान आहे. आणि आपण हवाई युद्धही पहा, ते पण गरजेचं पण आहे, कारण की लोकांना आता त्याच्यामुळं बाबा हा काय करतोय. शिवाजी नाटक सगळेजण बघत नाहीत पण मालिका बघतात, मालिका बघितल्यामुळं नेमकं काय करतो तो मग हा शिवाजी करतो. त्याच्यामुळं फार बरं आहे, आपण सगळ्यांनी बघावं. जयंती आहे, त्यानंतर अजून काही शैक्षणिक कार्यक्रमात सुद्धा आपण हे काम करू शकता किंवा याचा प्रयोग ठेवू शकता. धन्यवाद. प्रशांत यांना एक गुलाबाचं फुल द्या. हां पण चव्हाण साहेब, या एस टी चव्हाण साहेब, चला हवा युद्धांचं स्वागत. अरे मी नवी बाद असतो, चला हवा उद्या, त्यामध्ये भाऊ कदम असतात आणि आपल्या विदर्भाचे